गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्या पत्नी सौ मंजुषा चंद्रिका पुरे यांचे 68वे जन्मदिनाचे कार्यक्रम सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहोमारा येथील आमदार कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 31 जुलै रोजी दुपारी आयोजित करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांनी पत्नीचे वाढदिवसानिमित्त अनेक सुमधुर गीत गाऊन स्वपत्नीला खुश करण्याचा प्रयत्न केला. आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांनी गायलेल्या गीतांमुळे मंजुषा चंद्रिका पुरे या आनंदाने भारावून गेल्या होत्या. त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्ते देखील खुश झाले. दरम्यान केक कापून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अनेक उपस्थित पाहुणे मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन मंजुषा चंद्रिका पुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती. आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्यासह त्यांचे मोठे सुपुत्र सुगत चंद्रिका पुरे आणि लहान मुलगा विराट चंद्रिका पुरे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सडक अर्जुनी येथील तालुका अध्यक्ष अविनाश काशीवार, अर्जुनी मोरगाव तालुक्याचे अध्यक्ष लोकपाल गहाने, गोरेगाव तालुका अध्यक्ष केवल बघेले, महिला तालुका अध्यक्ष रंजनी गिरेपुंजे, गोरेगाव येथील महिला तालुका अध्यक्ष बहेकार निशा मस्के, महिला गुट प्रमुख माधुरी पिंपळगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुखी संसाराचा मंत्र एकच आहे की आपण तत्वाची तडजोड करू नये. खरं आहे ते खऱ्याला खरं समजावं, खोटं आहे त्याला विसरून जावं, आणि जर विसंगती असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी. आणि जसं आमच्या मॅडमनी सांगितलेलं आहे की जीवन काय आहे, इट्स अ वे ऑफ कॉम्प्रोमाइज. एक जर पुढे गेला आणि दुसराही जर पुढेच जाईल तर मागे तरी कोणाला राहावं लागते. आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच म्हणता नेहमी की संसार यामध्ये दोन चाक असतात, एक पत्नी आणि एक पती असतो. ती चाक जशी चालतील तितका समतोल आपण ठेवू शकतो. मागे पुढे झाली तर बंडी उलारसुद्धा होऊ शकते. तर म्हणून तेच आहे मंत्र की प्रत्येक माणसाने आपल्या जीवनातल्या तंत्राचा वापर केला तर सुखी होणं हे आपल्या हातात आहे. जगामध्ये कुठला दुःखी माणूस आपल्याला दुःखी करू शकत नाही जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपण दुःखी आहोत. माझा हा कार्यक्रम नेहमीच दरवर्षी होतो, फक्त यावेळेला जागा बदलली. तिकडे नागपुरात सगळ्या फॅमिलीबरोबर मी करत होते, आता ही फॅमिली आहे, ह्या फॅमिलीबरोबर मोठी फॅमिली त्यांच्याबरोबर मी कार्यक्रम केला आहे. मला फार आनंद वाटतो, मला खूप आनंद वाटला की जे हृदयात आम्ही ठेवलं त्यांना ते लोक येऊन भेटले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या. दुसरेही लोक आले त्यांना पण आम्ही हृदयात ठेवलं, म्हणजे हा परिवार तयार झाला. त्या परिवाराला विसरू शकत नाही, अगदी ह्याच्यापेक्षा ते उत्साहित असतात. सकाळचा ते गाणं म्हणतात, दुपारी ते जेवण करताना गोष्टी करतात, संध्याकाळी ते जेवणानंतर बरोबर गप्पा मारतात. अगदी आनंदी जीवन जगतो आम्ही दोघं. मी पिढीला एवढंच सांगू शकते, लाईफ लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट. तुम्ही ॲडजस्ट कराल तितकं तुमचं तो फॅमिली जीवन फार चांगलं जाईल. बघा, माझे मिस्टर बाहेर जातात तेव्हा मी त्यांची जितकी कामं आहे ती घरात करून ठेवते. आल्यानंतर आम्ही म्हणतो तुम्हाला उशीर झाला तर ठीक आहे, आज उशीर झाला, उद्या तुम्ही लवकर या, आणि ते ॲडजस्ट करतातही. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.